नमस्कार, आपला जुळ्या न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. मी दिलीप चौधरी. स्टार्टअप अंतर्गत बालाजी इंडस्ट्रीजच्या MIDC झाला शुभारंभ. स्टार्टअप अंतर्गत आणखी एक उद्योग बालाजी इंडस्ट्रीजचा MIDC झाला. स्टार्टअप धुळेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसात शहरात अनेक उद्योग सुरू होत असून बालाजी इंडस्ट्रीज या नवीन युनिटचा शुभारंभ हर्षल विवंटिक यांच्या हस्ते करण्यात आला. MIDC E57 RK केमिकल्स समोर धुळे येथे नवीन युनिट सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हर्षल विवंडिक, ज्येष्ठ उद्योजक विनोद सेठ मित्तल, संजय चौधरी, राजेश पाटील, प्रशांत मोरणकर, लघु उद्योग भारती जिल्हा प्रमुख सुभाष काकरिया, किशोर बापना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्टार्टअपचे प्रणेते हर्षल विवंडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बालाजी इंडस्ट्रीजचे प्रमुख तुषार अग्रवाल, दर्शन यादव, उमेद चौधरी आदी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते. मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातल्या तरुण स्वतःच्या कंपन्या सुरू करतात. त्यांना कंपन्या सुरू करायचं म्हटलं अतिशय डोक्यामध्ये आपल्याला शेख टोकाचं नाव बापना सर सुभाषजी अशा मोठमोठ्या लोकांचं नाव येतं. पण सामान्य कुटुंबातले तरुणही कंपन्या सुरू करतात आणि जर यांनी मेहनत घेतली तर या कंपन्या मोठ्या होतील. आज या दोघे ज्यावेळेस नोकरी मागायला गेले असते तर त्यांना 10-12 हजारपेक्षा जास्तीची नोकरी लागली नसते. पण आजची अवस्था अशी आहे की आता हे 10-10 हजारच्या नोकऱ्या लोकांना देतो किंवा 10-12 हजार आणि जर तुळ्याला बदलायचं असेल असे आपल्याला शेकडो जयश आणि शेकडो दर्शन तयार करावे लागते. जयश चंद्रकांत चौधरी, बालाजी इंडस्ट्री ऑल टाईपचा मशीनरी अँड फॅब्रिकेटरचा पार्टनर. आज दिनांक 8 सप्टेंबर 2019 रोजी आदरणीय श्री हर्षलजी विवंडिक यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी इंडस्ट्रीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय जी संजयजी चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून बापना ट्रान्सपोर्टचे किशोरजी बापना, लघु उद्योग भारतीचे जिल्हा प्रमुख माननीय श्री सुभाषजी कांगरिया, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यालय श्री राजेजी पाटील व त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट मेंबर आदरणीय श्री सुरेश पवार पाटील हे सगळे उपस्थित होते. तसेच धुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे धुळे शहरातील एका तिसरं स्टार्टअप आहे. म्हणजे आतापर्यंत एकूण 3 कंपनी हा पूर्णपणे सुरू झालेला आहे. येणाऱ्या काळात एकूण 50 कंपनी जे आहेत ते पाईपलाईनमध्ये आहेत व या वर्षाअखेर एकूण 15 स्टार्टअपचं उद्घाटन होणार आहे. तर बालाजी इंडस्ट्रीजचं जे मिशन आणि जे विजन आहे की जे छोटे छोटे उद्योजक असतात, जसं की शेतकरी, एखादा शेतकरी कांदा उत्पादन करतो माझा कांद्याचे भाव अप्स अँड डाऊन होत राहतात. ते कांदा बनवण्यासाठी आम्ही एक सोलर ड्रायर तयार करून शेतकऱ्याने ते शेतामध्ये सोलर ड्रायर बसवायचं, ते कांदे ड्राय करायचे आणि ते वेगवेगळ्या कंपनीजमध्ये जे कांद्याचं जे ड्रायरचं जे मटेरियल आहे ते यूज केलं जातं. अशाच प्रकारे टमाटो सॉसचा जो प्लांट आहे तोही आम्ही तयार करणार आहोत. त्यानंतर मँगो फल, गव्हा फल, मिरचीवर प्रोसेस केली जाते, डेम्स असतं त्याच्यावर केली जाते, म्हणजे ऑल टाईप्स जे फूड्स असतात त्याच्यावर जे प्रोसेसिंग केली जातं त्याने जे होणार आहे. त्यामुळे आमचा उद्योग जो आहे आमच्या उद्योगातून काही 1-10 ते 15 लोकांना रोजगार तर मिळणार आहे, परंतु आम्ही ज्यांना मशिनरी सप्लाय करणार आहोत त्यांचाही उद्योग सुरू होणार आहे आणि त्या उद्योगातून सुद्धा 1-5 उद्योग सुरू होणार आहेत. अशा प्रकारे छोटेखानी प्रयत्न आम्ही केलेला आहे. सर्व ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी आम्ही नक्कीच त्यांनी आमच्या जो विश्वास दाखवले आदरणीय श्री विनोद शेठ मित्तल असे या काही कारणासाठी येऊ नाही शकले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी जी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे, म्हणजे बघा की आजच्या दुरे 17,000 रुपये कोणी देत नाही, 1700 रुपये कोणी देत नाही. मागितलं तर लोकांची चेहरे बोलून जातात, परंतु त्यांनी 17,500 रुपये दिले आणि एवढ्या आमच्या कल्पकतेवर त्यांनी विश्वास ठेवला, त्यामुळे त्यांचा मी एक विशेष आभार मानतो. आज ते कार्यक्रमात ते येणार आहेत. आज कार्यक्रमाला माननीय श्री प्रकाशजी पाठक येणार होते, ते सुद्धा आज काही कारणास येऊ शकले नाही. Oh, my God.
आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.